गणपती बाप्पा गोरिया। वेरी इमोशनल मोमेंट फॉर मी आणि डबल इमोशन डबल इमोशनल ह्यासाठी कारण ते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे मी प्रेक्षकांना खरं तर जिचा वाढदिवस असतो किंवा ज्याचा वाढदिवस असतो तिला भेट दिली जाते, मी प्रेक्षकांना माझ्यातर्फे भेट देते. इट्स लाईक अ रिटर्न गिफ्ट फॉर यू. इतकी वर्ष मी डेफिनेटली ॲज अ पार्ट ऑफ इंडियन सिनेमा काम करत होते, ॲज अन ॲक्टर, ॲज अ परफॉर्मर. माझी सुरुवात इतकी धमाकेदार झाली होती, माझा प्रवास इतका छान आहे आणि त्याच्यात असं काहीतरी वळण आलं आहे माझ्या आयुष्यात की ज्याच्यात जसं मी सुरुवात केली या मुलाखतीची की वाय इट्स इमोशनल फॉर मी. मी खरंच खूप मनापासून आभार बोलू इच्छिते दोन व्यक्तींचे ज्यांची नावं या बोर्डवरती आपण बघणार आहोत, ते म्हणजे चैतन्य सर आणि दीपक सर, की ज्यांनी माझ्यामध्ये तो विश्वास दाखवला की मी या कॅरेक्टरला प्ले करू शकते आणि या व्यक्तिरेखेला माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकते. ऑफकोर्स यापूर्वी प्रेक्षकांनी मला वेगवेगळ्या छटांमध्ये बघितलेलं आहे, पण ही छटा काहीतरी औरच आहे आणि आय एम शुअर की या व्यक्तिरेखेला जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा त्या प्रत्येक मुलीला स्वतःमधली कोण ना कोणती तरी ती छटा त्या मुलीमध्ये बघेल, त्या मुलीमध्ये तिला दिसेल. त्यामुळे आय एम कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड आणि नक्कीच सिफर हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्याचा प्रतिसाद मला द्यायला विसरू नका. खूप कनेक्ट झाले, इनफॅक्ट मीचही आहे असं मला वाटतं. म्हणजे एव्हरी कॉर्नर ऑफ हर लाईफ मला असं वाटतं मी जगलेली आहे, एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून. आणि सिफरचा अर्थच तो आहे, म्हणजे काही लोकांना जर माहीत नसेल तर सिफरचा अर्थ आहे एक बडा शून्य. तर आयुष्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात शून्यावरून पुन्हा एकदा सुरुवात आपण कशी करावी किंवा कशी करू शकतो, किंवा शून्य जरी आला आपल्या नशिबात तरी शून्याचा एक आणि एकाचे 100 कसे करावेत हे सिफर शिकवून जातं. आणि व्यक्तिरेखा खूप काही सांगून जाते, ह्याच्या वेगवेगळ्या छटा आहेत, वेगवेगळं लेअरिंग आहे. परफॉर्मन्स ओरिएंटेड रोल आहे जो मी कदाचित नेहमीच माझ्या मुलाखतीमध्ये बोलत आले की मला एक परफॉर्मन्स ओरिएंटेड रोल पाहिजे आणि तो कदाचित मला मिळाला. आणि एक वाक्य मी नेहमीच बोलेन की मी सिफरला चूज करण्यापेक्षा सिफरनी मला चूज केलं असं मला वाटतं आहे. त्यामुळे आय फील व्हेरी ब्लेस्ड अँड आय हॅव व्हेरी फ्यू वर्ड्स टू एक्सप्रेस माय इमोशन्स राईट नाऊ.